उन्हाळा सुरू होताच आपल्या सगळ्यांनाच वेध लागतं ते म्हणजे थंडगार पदार्थांची, थंडगार पेयांची किंवा थंडगार सरबतांची. आज आपण त्यातलाच खूप जास्त प्रसिद्ध, आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारा, आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं थंडगार मठ्ठा किंवा मसाला ताक ज्याला म्हणतात ना, त्याची रेसिपी बघणार आहोत. सोबतच संपूर्ण उन्हाळाभर किंवा 2-2.5 महिने स्टोअर करून ठेवता येणारा ताकाचा मसाला कसा बनवायचा त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे. म्हणजे असा मसाला तुम्ही एकदाच जर बनवून ठेवला की अगदी 2-2.5 महिने किंवा अगदी संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. ताकाच्या मसाल्यामध्ये घातलेली सगळी जिन्नस उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या शरीराला थंडावा देतं आणि अगदी घरगुती साहित्यात तुम्ही हे तयार करू शकता. तुम्हाला जर ऑफिसमध्ये डबा खाल्ल्यानंतर ताक किंवा मठ्ठा पिण्याची सवय असेल तर ऑफिसला जाताना हा मठ्ठा तुम्ही स्टोअर कसा करायचा आणि अगदी दिवसभर जरी म्हणाल तर हा थंड राहण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग टिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीची सुरुवात आपण मठ्ठा किंवा ताकाच्या मसाल्यापासून तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारी सगळी जिन्नस अशी आपण वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्हाला जर घरामध्ये तयार करायचं असेल तर घरातला हा चमचा जो असतो ना नॉर्मली नाश्त्याचा, त्या चमचाने घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि एका चमचाने जर मोजून घेतलं की परफेक्ट ताकाचा मसाला तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल. इथे आपण गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि यामध्ये या चमचाने 2 चमचे आपण इथे इंदोरी धने घेतलेले आहेत. हलक्याशा हिरव्या रंगावर इंदोरी धने तुम्हाला बाजारामध्ये मिळतात आणि ते चवीलाही अगदी छान लागतात. सोबतच इथे आपण सारख्याच चमचाने 2 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि सारख्याच चमचाने इथे आपण 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे. कच्ची किंवा भाजकी कोणतीही तुम्ही इथे वापरू शकता. तर बडीशेप सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देतं. इथे आपल्याला 1/2 चमचा ओवा घालायचा आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऍसिडिटी किंवा खाल्लेला पदार्थ पचत नाही तर त्यासाठी हे अगदी कारगर आहे. सोबतच इथे आपण 1/2 चमचा काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरीचं स्वतःचं गुणधर्म गरम असतं. फक्त चवीसाठी आपण इथे 1/2 चमचा किंवा नगाने जर म्हणाल तर साधारणतः 15-20 आपण इथे घातलेला आहे. 1-10 लवंग आणि 3-4 आपण हिरव्या वेलच्या घातलेल्या आहे. लवंग 10 घालायचंय कारण थोडंसं तिखट असतं पण याला फ्लेवर अगदी मस्त येतो आणि हिरव्या वेलच्यांमध्ये स्वतःचं गुणधर्म थंड असतं आणि चवीलाही ताकाचा मसाला छान होतो. 1.5 इंच आपण इथे दालचिनीचे तुकडे छोटे छोटे तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे. आता हे सगळे मसाले अगदी मंद असेवर फक्त 1-1.5 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं जर जास्त भाजलं गेलं तर थोडंसं त्याची कडवट चव येऊ शकते, म्हणून हे मसाले भाजत असताना अगदी कमीत कमी, अगदी मंद असेवर आणि अगदी तळापासून ढवळत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मसाले भाजत असताना अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी मंद असेवर, अजिबात ते करपू द्यायचं नाही. कारण जिऱ्याचं कसं असतं माहितीये का, जिरं थोडं जास्त भाजलं गेलं की त्याची चव थोडीशी कडू होते, म्हणून अगदी कमीत कमी मसाले आपण 2 मिनिटं भाजून घेतलेला आहे आणि पटकन एका सेपरेट ताटावर काढून घेतले, नाहीतर यावरच ठेवलं असतं तर पटकन याचा रंग बदलला असता किंवा याला थोडीशी कडवट चव आली असती. आता हे व्यवस्थित आपल्याला पसरून पंख्याखाली संपूर्ण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. सारख्याच पॅनवर इथे आपण 1/2 वाटी आणि 1/2 मूठ जर म्हणाल तर साधारणतः इथे आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. पुदिन्याचं स्वतःचं गुणधर्म थंड असतं किंवा पचायला अन्न मदत करत असतं, म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिन्याचं सेवन करणं गरजेचं आहे. सोबतच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं इथे आपण 1-10-12 कडीपत्त्याची ताजी पानं घेतलेली आहेत. ती सुद्धा यावरच आपण छान परतून घेणार आहोत. इथे आपल्याला वेळ नाही म्हणून आपण इथे भाजून घेणार आहोत पुदिना आणि कडीपत्ता. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर उन्हामध्ये तुम्ही चांगला कुरकुरीत त्याला 1 दिवसाचं ऊन देऊन चांगलं सुकून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त इतकंच लक्षात ठेवायचंय, एक तर उन्हात सुकून घ्या किंवा असं हे भाजून घ्या, फक्त यातला मॉइश्चर किंवा ओलसरपणा असतो तो आपल्याला सगळा काढून टाकायचा आहे, म्हणजे मसाला चांगला टिकायला मदत होईल. बघू शकता असं हे छान सुरकुतेपर्यंत आपण 2 मिनिटं मध्यम असेवर भाजून घेतलेलं आहे. गॅस जरी बंद ठेवला तरी सुद्धा आपल्याला हे असंच पॅनवर ठेवायचंय, म्हणजे 1-2 मिनिटांनंतर असं हे मस्त कुरकुरीत होतं. इथे आपण एक मिक्सरचं स्वच्छ आणि कोरडं भांडं घेतलेलं आहे आणि सुरुवातीला भाजलेले मसाले संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. लक्षात असू द्या, थंड झाल्यानंतरच काढायचंय, गरम गरम अजिबात काढायचं नाही. पुदिना आणि कडीपत्ता सुद्धा आपण भाजलेला कुरकुरीत झालेला काढून घेतलेला आहे. इथे आपण 1/2 चमचा काळं मीठ किंवा ज्याला आपण सैंद्रिय मीठ म्हणतो ते घेतलेलं आहे. असं खडा फोममध्ये मिळतं. खडा मीठ, काळं मीठ किंवा सैंदो मीठ ज्याला म्हणतात ना, एक तर पचायला अन्न मदत करतं, सोबतच मसाला
मसाल्याला चटपटीतपणा आणतं आणि खाल्लेलं अन्न पचायला मदत करतं आणि चवीलाही अगदी मस्त असतं. तर खलबत्त्यावर अशी ही जाडसर आपण याला कुटून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इतक्या मसाल्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तर खडा फोम मध्ये मिळतं किंवा याची पावडर सुद्धा तुम्हाला बाजारात उपलब्ध मिळते, तुम्ही कोणतीही वापरू शकता. सोबतच इथे आपण आपलं रोजच्या वापरातलं साधं मीठ घेतलेलं आहे, ते इथे आपण पिंक सॉल्ट घेतलेलं आहे, तुम्ही साधं मीठ वापरू शकता. अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण इथे चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाल्यामुळे ना मस्त एक चटपटीत आणि टँगी फ्लेवर तुमच्या या मसाल्याला येतो, ज्यामुळे तुमचं ताकसुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागतं. असे हे सगळे मसाले आपण मिक्सरला चांगले बारीक करून घेणार आहोत. तर असे हे बारीक करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हे ओबडधोबड किंवा जास्त भरड वाटत असेल तर हे तुम्ही चाळून सुद्धा वापरू शकता, पण अजिबात आपल्याला गरज वाटत नाही की जमेल तितकं बारीक आपण हे छान करून घेतलेलं आहे. तर असा हा मसाला आपला ताकाचा तयार झालेला आहे. एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये तुम्ही अगदी 2-2.5 महिने संपूर्ण उन्हाळाभर हे वापरू शकता. खूप मस्त झालेला आहे, एकदम चटपटीत असा. जर हा मसाला तुम्हाला वर्षभर स्टोअर करून ठेवायचा असेल तर यामध्ये 1-2 हिंगाचे खडे घालून तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता. हिंगाचे खडे घातल्यामुळे एक तर मसाला खराब होत नाही, त्याला जाळ्या लागत नाही आणि चवसुद्धा त्याची बदलत नाही. तर वर्षभरासाठी करायचं असेल तर फ्रीजमध्ये तुम्हाला हा स्टोअर करून ठेवायचा आहे आणि जर उन्हाळाभर तुम्हाला करायचं आहे तर बाहेरसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. फक्त मसाला तयार झाल्यानंतर स्वच्छ आपल्याला बरणीमध्ये हा भरून ठेवायचा आहे आणि याचं झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. जेव्हाही तुम्हाला मसाला वापरायचा आहे ना तर यामध्ये कोरडा चमचा घालायचा आहे, अजिबात यामध्ये पाण्याचा चमचा घालायचा नाही, जेणेकरून तुमचा मसाला खराब होऊ नये. फ्रीजमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल, बाहेर ठेवला तरी सुद्धा चालू शकतो, फक्त थोड्याशा मोकळ्या वातावरणात तुम्हाला हे ठेवायचं आहे. आता हा ताकाचा मसाला वापरून मस्त थंडगार मठ्ठा किंवा लग्नाच्या पंगतीतलं ताक कसं बनवायचं त्याची रेसिपीसुद्धा बघणार आहोत. त्यासाठी इथे आपण 1 कप भर आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात घरी तयार केलेलं हे दही घेतलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल दह्याचं स्वतःच गुणधर्म गरम असतं, पण जेव्हा आपण त्यामध्ये पाणी घालतो त्याला थोडंसं पातळ करतो त्याचं गुणधर्म थोडंसं थंड व्हायला सुरुवात होतं. तर 200 ग्राम दह्यासाठी फक्त अर्ध्याला थोडासा कमी चमचा आपण इथे मसाला घातलेला आहे. हा मसाला खूप जास्त घालायचा नाही, कमीत कमी मसाल्यामध्ये तुम्हाला हे ताक करायचं आहे. आता 200 ग्राम दह्यासाठी साधारणतः 1/2 लिटर आपण इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी घातल्यामुळे दह्याचं रूपांतर ताकामध्ये झालेलं आहे आणि हे ताक तुमच्या शरीरासाठी पौष्टिक आहे किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरासाठी थंड आहे. आवडीनुसार बर्फाचे खडे, पुदिना किंवा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि रवीने मस्त हे तुम्ही घुसळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही छान घुसळून घ्याल असा वर छान फेस येतो असं म्हणतात. रवीने जितकं तुम्ही ताक छान घुसळून घ्याल तितकी त्याची चव अगदी अप्रतिम येते. किंवा 2 ग्लास घेऊन वर खाली करत तुम्ही हे ताक मस्त घुसळून सुद्धा घेऊ शकता. तर असं हे तुमचं थंडगार मस्त ताक तयार झालेलं आहे. 200 ग्राम दह्यापासून साधारणतः 1-3 ते 4 मध्यम आकाराचे ग्लास मठ्ठा किंवा ताक तुमचा तयार झालेला आहे. तर असा हा मसाला करून तुम्ही हे ताक नक्की करू शकता. खूप जास्त पौष्टिक आहे, खूप जास्त साध्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आकाशा मसाल्यासाठी लागणारी सगळी जिन्नस अगदी घरगुतीच आहे, तर नक्की करून पहा आणि संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. मला तरी असं वाटतं ना, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवण झाल्यानंतर ताकाचा 1 ग्लास आपल्या जेवणाबरोबर असणं गरजेचं आहे, कारण अन्न पचायला मदत करतं आणि शरीराला थंडावा सुद्धा देतं. तर नक्की करून पहा. बऱ्याच जणांना ना फक्त उन्हाळ्यातच नाही तर अगदी वर्षभर मठ्ठा किंवा ताक पिण्याची जेवल्यानंतर सवय असते. तुम्ही जर ऑफिसला डबा खाताय आणि तुम्हाला मठ्ठा किंवा ताक पिण्याची सवय असेल किंवा एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये किंवा प्लास्टिक किंवा स्टीलच्या बाटलीमध्ये तुम्ही हे थंडगार ताक भरून ठेवायचंय. वरून तुम्हाला एखादं ज्यूटचं किंवा कॉटनचं कापड असेल किंवा गोणीचं एक डिझायनर कापड वगैरे असतं ना, ते थोडंसं ओलं करून बाटली भोवती असं हे बांधून ठेवायचंय. किंवा बाटली बरोबर असं हे व्यवस्थित कापड आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतं अशा या बाटल्यांबरोबर कव्हर मिळतं, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. यामध्ये अगदी दिवसभर आपलं हे ताक थंड राहतं, अजिबात ते गरम होत नाही. जरी तुम्ही ऑफिसमध्ये असाल तरी असं हे थंडगार मठ्ठा तुम्हाला पिता येणार आहे. तर आजची ही खूप साधी सोपी आणि पाचक रेसिपी, चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. तर अगदी ताकाचा मसाला आणि त्यापासून ताक तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.